विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कंटिन्यूअस प्रश्न संग्रह एक मधला सातवा प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत. आता प्रश्न काय दिलाय, पुढील प्रत्येक उदाहरणातील सत्रांचा छेदसंघ वेग आकृतीच्या साहाय्याने दाखव. आता आपल्याला या सातव्या प्रश्नामध्ये दोन उपप्रश्न दिले. पहिल्या उपप्रश्नामध्ये दोन संच दिले, संच ए आणि संच बी. संच ए मध्ये 3, 4, 5 आणि 7 हे घटक दिले आणि संच बी मध्ये 1, 4 आणि 8 हे घटक दिले. आता छेद संच आपण छेद संचाची व्याख्या पाहिली, त्यानंतर आपल्याला हे माहीत आहे की छेद संच म्हणजे या दोनही संचांमध्ये असणारे सारखे घटक. मग आपण आधी या दोन संचांमध्ये सारखे घटक कुठले हे निश्चित करू. बघा, ए आणि बी याचं जर नीट निरीक्षण केलं तर सारखा घटक फक्त या दोन्ही संचात 4 आहे. आता वेग आकृतीच्या साहाय्याने दाखवताना बघा, मी या ठिकाणी दोन वर्तुळ दाखवले आणि हा जो भाग दिसतोय हा त्या दोन्ही संचाचा. बघा, हे वर्तुळ संच एचं आहे आणि हे दुसरं वर्तुळ संच बीचं आहे आणि हा जो भाग आहे हा मात्र या दोन्ही वर्तुळाने मिळतो, म्हणजे तो छेद संचाचा भाग झाला. आता या दोन्ही संचात असणारा समान घटक या भागाचा आहे का? या दोघी संचांमध्ये 4 हा घटक समान आहे म्हणून आपण 4 तिथे लिहिला. आता संच एचे उरलेले घटक या संच एच्या उरलेल्या भागातल्या 3, 5 आणि 7 त्याच पद्धतीने संच बीचे उरलेले घटक हे या संच बीच्या भागातल्या 1 आणि 8 या पद्धतीने आपल्याला वेग आकृतीच्या साहाय्याने दोन संचांचा छेदसंच दाखवता येतो. पुन्हा आपण तो चिन्हाच्या साहाय्याने या ठिकाणी लिहून घ्यायचा. संच ए छेद संच बी बरोबर मयुरी कंसात 4 हे झालं पहिला उपप्रश्न. दोस्तों आता दुसरा उपप्रश्न दिला आहे बघा, त्याच्यामध्ये दोन संच दिले, संच बी त्याच्यामध्ये घटक दिले ए बी सी ई आणि एफ आणि संच क्यू त्यामध्ये घटक दिले आहे एल एम एन ई आणि बी. या ठिकाणी बघ, आपण प्रत्येक संचासाठी एक वर्तुळ काढायचं, सी संचासाठी एक, क्यू संचासाठी एक आणि छेद दाखवण्यासाठी ते वर्तुळ आपण छेदणारी वर्तुळ आहे काढली. आता हा भाग म्हणजे त्या दोघी संचाचा छेदाचा भाग आहे. दोघी संचांमध्ये असणारे समान घटक आपण या ठिकाणी लिहिले. आता बघा, या दोघी संचांचं जर मी निरीक्षण केलं तर तुम्हाला बी दोघी संचांमध्ये दिसतो आहे घटक आणि ई हा घटक सुद्धा दोन्ही संचांमध्ये दिसतो आहे. आता हे दोन घटक या छेद संचांच्या भागामध्ये या बी आणि ई. आता संच बीचे उरलेले घटक हे जे छेद संचामध्ये आले ते घटक सोडून द्यायचे आणि उरलेले घटक हे संच बीचे या उरलेल्या भागात या ए सी आणि एल. त्याच्यानंतर संत क्यूचे घटक सुद्धा लावलेल्या भागातल्या क्यूच्या एल एम एन एल एम एन. आता हे आपण आकृतीच्या साहाय्याने या ठिकाणी दाखवलं. तुम्हाला वाटतं तर तुम्ही याला असं उत्तर द्यायचं लावून आजचे संत भाग दाखवू शकता. त्याच्यानंतर आपण ती चिन्हाच्या स्वरूपात घेऊ. संत पी छे संत क्यू बरोबर या संतरेने घटक बी आणि ई. तर या पद्धतीने अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत वेग आकृतीच्या साहाय्याने छेद संच दर्शवा हे अतिशय सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो.